सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती. कोणताही सण तसेच त्यौहार असेल तो आपण आनंदमय व दीप प्रज्वलित करून साजरा करत असतो. त्यामधीलच एक त्यौहार म्हणजेच अक्षयतृतीया, ज्या दिवशी आपण सोने चांदी दागिने खरेदी करून हा साजरा करत असतो. त्याचबरोबर पळसाची जी पानं असतात ती पानं आपण व्यवस्थित तोडून त्याची पत्रवाळी तयार करून जो नैवेद्य असतो तो आपल्या पूर्वजांना या ठिकाणी दाखवत असतो. व पळसाची पानं यासाठी की पळस हा एक दैवी वृक्ष असून याचा उपयोग प्राचीन काळापासून आपले पूर्वज या ठिकाणी करत आलेले आहेत. तसेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पळसाला मोठ्या प्रमाणात पानं या ठिकाणी उपलब्ध असतात व पूर्वी लग्नामध्ये सुद्धा पळसाच्या पानाचा उपयोग पत्रवाळ्या बनवण्यासाठी केला जात होता. ही जी परंपरा आहे ही अगदी प्राचीन काळापासून असल्यामुळेच आपण आपल्या पूर्वजांना जो नैवेद्य असतो पळसाच्या पानावर ठेवत असतो. पळसचे अनेकही उपयोग आहेत परंतु पत्रवाळी हा त्याचा मुख्य उपयोग या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारे आपण अक्षयतृतीया मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो. आपल्या सर्वांना अक्षयतृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करणे.